पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या माय लाईफ माय योगावर आधारित माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडिओ 2020 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी झाला. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समाजात मोठे होत असताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते असं मत व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या माय लाईफ माय योगावर आधारित माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडिओ 2020 स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा भारतीय जनता पार्टी पनवेल प्रभाग 19 तर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. या सोहळ्यास ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक राजू सोनी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेविका रुचिता लोंढे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ज्या प्रकारे लॉकडाऊन जाहीर झाला, लॉकडाऊनच्या काळामध्ये या नागरिकांना कमीत कमी दगदग होईल यासाठी प्रयत्न केलेच, परंतु आज आपल्याला रुग्णसंख्येमध्ये भारत हा 2 क्रमांकावर दिसून येत आहे, परंतु मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत कमी राखण्यात आपण यश मिळवलं. भारत हा एक देश ज्याचा आपण आर्थिक स्थिती आपण पाहायला गेलो तर आर्थिक स्थिती येथील जनतेची ही फार चांगली अशी नसते. आपलं या इथे भारतीय जनतेचं GDP पर कॅपिटा हा येतो तो $1700 येतो. अमेरिकेचा कदाचित तो 70,000 ते 75,000 येत असेल. तो आणखी सध्या इतर देश फक्त इटली असतील, फ्रान्स असतील किंवा आणखीन इतर देश असतील ह्यांच्या इथे आरोग्याच्या वरती केला जाणारा खर्च त्यांच्या सर्वार्थाने त्यांच्याकडे असलेला जो सध्या त्यांच्याकडे असलेल्या सर्व सोयीसुविधा तरी पण त्यांना कोरोनावरती त्यांना मात करणं त्यांना एवढं अवघडून गेलं. परंतु आपल्या इथे मात्र आपण मृत्यूच्या दरामध्ये आपण कमी ठेवलेला आहेच, पण त्याच्याशिवाय आपल्या या इथे नंतर मेडिकलच्या फॅसिलिटी असलेल्या त्याच्याबद्दलची एक संधा आपल्याकडे असलेल्या फॅसिलिटीज ह्याच्याकडे पाहता आपण हे पाहत असाल की ऑक्सिजनसाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर ह्याची अत्यंत कमी प्रमाणामध्ये गरज राहिली. कशामुळं तर मग ज्या प्रकारे आपल्या इथे कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांची इथे काळजी घेण्यात आली त्याचा हा फायदा झाला, परंतु त्याचबरोबर आपल्याला या पुढील काळामध्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीवरती आपल्याला सर्वांनी भर देणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये अशा प्रकारची त्रासदी जर आली तर मग आपल्याला त्याच्यावरती आणखी चांगल्या पद्धतीने मात करता येणं हे शक्य होईल. सगळ्यांना सर्वप्रथम दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 19 तर्फे घेण्यात आलेल्या माय लाईफ माय योगा आणि वक्तृत्व ऑनलाईन स्पर्धा या दोन्ही स्पर्धांना सगळ्यांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आज ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली त्या सगळ्यांच्या तर्फे मी अभिनंदन करू इच्छिते. आणि तुमच्यामधलं हे जे स्पिरिट आहे ते कायमच असंच असू दे आणि पुढे येऊ घातलेल्या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.